बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर तक्षशिला नगरात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मचक्र या ग्रंथाची सांगता कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजबुद्ध व नगरपालिकेचे उपाध्यक्ष नितीन शेगोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन शेगोकार यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना म्हणाले की सलग 3 महिने या ग्रंथवाचक यांचे अभिनंदन करतो व सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की दरवर्षी प्रत्येक वार्डात धर्मग्रंथ लावून आपली संस्कृती जपली पाहिजे. या कार्यक्रमाला वाड्यातील सर्व उपासक व उपासिका मोठ्या संख्येने हजर होत्या. आज बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा पठणाचा समारोहाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक स्वप्न होते, शिका संघटित आणि संघर्ष करा. त्या पद्धतीनं इथं तक्षशिला महिला मंडळ त्या वतीने सर्वांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या वतीने एक मोठं सभागृहाची निर्मिती झालेली आहे. त्या ठिकाणी बौद्धांनी त्यांचा धम्म हा 3 महिन्यापासून बौद्ध ग्रंथाचा पठणाचा कार्यक्रम चालू होता. तो आज त्याच्या समाप्तीच्या निमित्त भरभरून समाजातले सर्व बुद्ध उपासक उपासिका बाहेरून आलेले सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ची सांगता झालेली आहे. नांगदरी रोड मिलिंदनगर येथील बुद्ध विहार अतिशय शोभनीय असं या वार्डात असं बुद्ध विहार झाले. अशोक वाटिकेचं कामसुद्धा झालेलं आहे. त्यांचे येणाऱ्या दिवसात त्यांचंसुद्धा तिथं पुतळ्याचं अनावरण होणार आहे. नगर परिषदेने आम्हाला भरभरून निधी देऊन मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि या ग्रंथाला जे ज्यांनी उपस्थित असली त्यांचेसुद्धा आभार मानतो.